पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पत्रकार दिन साजरा। पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापुरात पत्रकार दिन साजरा करण्यात आलाय। दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झा गालिब मुजावर यांच्या हस्ते पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला। त्याचबरोबर पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्यातील पत्रकारांच्या वेगवेगळ्या विषयांवर पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं करत असलेले आंदोलन, निवेदन, उपोषण, त्याचबरोबर पत्रकारांच्या विषयांवर राज्य सरकारकडे करत असलेल्या पत्रव्यवहाराची माहिती देऊन पत्रकारांच्या प्रश्नांवर पत्रकारांनी एकत्र येऊन संघर्ष केल्याशिवाय पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे यावेळी नमूद करून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांवर पत्रकार सुरक्षा समिती यापुढे देखील आक्रमकपणे संघर्ष उभा करून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यात येतील असे सांगितले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सचिव डॉ आशिष कुमार सुना होते। या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सर्वदे, त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष वैजीनाथ बिराजदार, जिल्हा संघटक दत्तात्रय पवार, जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख, जिल्हा सचिव रिजवान शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणप्पा, पत्रकार सुरक्षा समितीच्या मार्गदर्शिका विजयश्री गुळवे, शहर अध्यक्ष राम हुंडारे, महिला शहर अध्यक्ष नागमणी वग्गू, शहर उपाध्यक्ष श्रीनिवास वग्गा, शहर संघटक श्रीकांत कोळी, शहर सचिव प्रदीप पेद्दा पल्लीवार, शहर कार्याध्यक्ष अन्सार तांबोळी बीएस, शहर प्रसिद्धी प्रमुख अक्षय बबलाद यांसह युसुफ पिरजादे, राजेंद्र काळे, इस्माईल शेख, रोहित घोडके, सिद्धार्थ भडकुंभे, योगेश स्वामी, डॉ कीर्तीपाल गायकवाड, अरुण सीड गिद्दी, भागप्पा प्रसन्न, विवेकानंद खेत्री, रवी मनहळी, राहुल खानापुरे, सिद्राम एलदी, अशोक ढोणे, सतीश गडकरी, दत्तात्रय धनके, अनिरुद्ध गायकवाड, सूर्यकांत वणकडे, शोभीर मणियार, अल्ताफ शेख, बाबा काशिद, प्रदीप स्वामी, रवी विटकर, अमोल लांडगे, रघुवीर हत्तीकर, दैनिक अबतकचे संपादक प्रसाद जगताप, कार्यकारी संपादक कंपली इम्तियाज, अक्कल कोटकर, शिवसेना उपशहर प्रमुख धनराज नाना जानकर, बिपिन दिड्डी, अशोक माचण, गिरीश गोस्की, शशिकांत वन्नम, महबूब बेंपारी, रियाज शेख, प्रकाश वाळके, अण्णा धोत्रे, आदम भागवान, विनोद धुमाळ, गणेश देवमारे, राजेंद्र पवार, शंकर माने इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे बहारदार व नियोजनबद्ध सूत्रसंचालन धसका न्यूज नेटवर्कच्या वृत्त निवेदिका आरती बबलाद यांनी अतिशय शिस्तबद्धरित्या केलं असून या कार्यक्रमाचे आभार बाबा काशिद यांनी मानले। सदरचा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यात आला होता।